आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल श्री महालक्ष्मी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात सेवाभावी वृत्ती पारदर्शक कारभार तत्परता यामुळे प्रगती सेवाभावी वृत्ती पारदर्शक कारभार आणि तत्परता याचमुळे संस्थेची प्रगती होत आहे असे उद्गार श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक बोरगावकर यांनी काढले कोरोची येथील नागरी सहकारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी अशोक बोरगावकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतीनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी त्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी प्रतिमापूजन करण्यात आलं तर मल्लिका तेर्डे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली संस्थेचे सचिव महेश कडाले यांनी स्वागत केले व प्रास्ताविक केले अध्यक्ष बोरगावकर यांनी अहवाल वाचन केलं सचिव कडाले यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचं वाचन केलं अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात सर्व विषय मंजूर करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतिनाथ पाटील आणि लेखापरीक्षक अमीन लढाईत यांनी मार्गदर्शन केले सभेमध्ये सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक काने संचालक इंद्रवंदन टिकोटी नियाज संदी रत्नजित पनकर जगन्नाथ कांबळे संतोष वाघेला रंगराव शेडगे स्मिता पाटील मल्लिका तेर्डे आदींसह संचालक आणि सभासद उपस्थित होते रंगराव शेडगे यांनी सूत्रसंचालन केलं सभेचे उपाध्यक्ष अशोक काने यांनी आभार मानले महानकारे न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे